हाय फ्रेंड्स, मी आता माळजाईवरती आहे, फुलटणमध्ये आहे आणि मी इथे आता माझ्या मित्रासोबत आहे इरफान. आमचे सर आहेत हे डान्स टीचर. तर आम्ही आता इथं रबडी खाण्यासाठी आलो आहे. फलटणमध्ये स्पेशल दुकान आहे हे बघा, तुम्ही हे बघू शकता. फलटणमध्ये सर्व इथंच येतात रबडी खायला, खूप प्रसिद्ध आहे. हो, तुम्ही बघू शकता इथं सगळी फॅमिली कपल्स बसायला येतात. हे जात माळजाईच्या इथं तुम्ही काय बोलू शकता. आता बघू आम्ही शशिकांतची वाट बघतोय. फोन तर केला त्याला, त्याला फाडायचं आमचं नियोजन आहे. खूप दिवसातून आम्ही भेटलोय उमेशाने. मी मला वाटतं कदाचित वर्ष दीड वर्ष झालं असेल. हो ना. आणि हे तर सगळ्यात फेमस ठिकाण आहे आमचं, कारण आम्ही पहिलं म्हणजे थोडंसं लहान होतं त्यावेळेस एकत्र असायचो, इथंच यायचो जास्त, इथंच फिरायचो. वाट तर बघतोय, अर्धा तास झाला शशिकांतची वाट बघतोय, पण तो काय आरामखोर येई ना. बघू आता काय होतं, आता अर्धा तासात वाट बघणार आहे. आता परत परत फोन करेन त्याला, परत तुम्हाला दाखवेन काय चाललं काय नाही. ठीक आहे. हे रबडीचं फेमस दुकान आहे फलटणमधले. जेव्हाही कोण येतं नाही तर हे रबडी पिण्यासाठी खास विशेष करून येतात. आणि इथं तुम्ही हा रोडला बघू शकता, कपल्स हे सर्व इथं बसायला येतात आणि शांत एकदम फील करण्यासाठी येतात हे संध्याकाळच्या वेळी. एकदम मस्त ठिकाण आहे फलटणमध्ये. हे बघा, शेजार एक स्वागत मस्तानीचं आहे, स्वागत मस्तानी. हॅलो, कुठे किती उशीर झाला तुम्ही वाट बघतोय. काहीला कवायचा गाडी जाऊ का आम्ही घरी. हा, अर्धात झाला का थांबलो इथे. ये लवकर लवकर ये, थांबू का जाऊ मग घरी. ठीक आहे ठीक आहे. असलंच कुठं नाही, खोटंच बोलत. किती उशीर झाला माहिती आहे का? एक तास झालाय. मग किती उशीर झाला दाखव मला. मला टाईम जाऊ तुझ्या, किती वाजता बोललो. शशी आलेला आहे तर त्याला हे सर बोलत लावली काय माझी. हाय हाय काय. आम्ही आता इथं रबडी प्यायला आलेलो आहे, एकदम टेस्टी रबडी. आणि शशिकांत आलेला आहे. जेवण आर यू सिरियस. आता यांची व्हिडिओ झालेले. हे बघा, ए आपल्या फलटण विषयी काही ते विशेष गोष्टी सांग ना. बोल ना, इंटरव्ह्यू घेतोय. अरे सांग ना जरा, म्हणजे तुला काय वाटतंय फलटण मध्ये. फलटण अरे सांग ना आला का. म्हणजे तू चला ना, काय खर्च करतो, नियोजन करतोय का ह्याचं. हे कुठे गाडी आपली. आता तुझं नियोजन बदललंय का. यार काय करायचं मी, काय म्हणतोय. तुमची इच्छा, तुम्ही बघा काय म्हणता. आपण नंतर रबडी प्यायला आलोय. रबडी प्यायला आलो होतो यार. कसं नाही नको, आपण घरी जेवू की म्हणून. का तुम्हाला जर जेवायचं असेल तर जेवू शकतो आपण. कसं खर्च खर्च लय. म्हणजे तुझं कसं काय इतकं नियोजन खर्च राहिलं तोबरा. आपण 20 रुपयाचा राबडा म्हणलेलं. शशी आम्हाला एकदम प्रोफेशनल ठिकाणी नेतोय. बघू आता कुठं नेतोय तो. गाइस ये देख लो, चलो मुझे भी बैठने दे भाई. ओ भाई मारो मुझे. कुठे म्हणतो.
शशी आम्हाला एकदम मस्त ठिकाणी नेतोय, बघूया कुठे नेतोय नक्की। आता आम्ही इथं डेक्कन चौकात आलोय, तुम्ही बघू शकता आशा कापी वर बी एकदम प्रोफेशनल ठिकाणी आलेलो आहे। फुलटन म्हणजे आमचं प्रोफेशनल। शशी हा ब्लॉग आहे ब्लॉग आपला, आणि आपल्याला सगळं एक फ्लोर करायचं फुलटन। अरे सर्व काही चाललंय योग्य दरवाजा आतमध्ये, पण आतमध्ये चल आतमध्ये बसूया, आता इथलं बाहेरची काढली की जेवण। सुशील काय तू म्हणलं प्यायचं आहे ना, तुला थांब जरा चल इथं बसूया। शशी म्हणजे आपण इथं काय खायला आलो नक्की? हा बोल ना, बर काय काय घेतोय तू, काय घेतोय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। ए लाज नको, ब्लॉग आहे, ब्लॉगिंग चॅनल आहे आपला, व्हायरल होणार। फुलटन मधलं कोणतं दुकान आहे? हॉटेल अक्षय, हॉटेल अशोक मध्ये हात धुतला पाहिजे कारण आम्हाला इन्फेक्शन पण होण्याची शक्यता आहे। बेसिन कुठे तुला माहित आहे, तू आलाय ना ऑर्डर करून मेनू करून बघा। पण नाही मला इतक्या लवकर जेवतच नाही मी, काश मी उपाशी आलो असतो। शशी मी दोन तीन खाल्ले असते हो तर तो यार बरोबर, मी दिवाळी बिवाळी खाऊन आलोय, पोट भरलेले। टिक्का मसाला हेच माहिती आहे तुला का नसेल जाऊन दे म्हणजे काम कर ना, काम कर ना, पहिले टिक्का मागू, पहिले टिक्का डाल नाहीतर आपलं शिव पाहिजे कुठे घ्या ना। चल काय मागवलंय शशी, काय मागवलंय सांग ना, काय मागवलंय? ठीक आहे पनीर टिक्का शिवाजी, पनीर टिक्का मसाला, पनीर टिक्का मसाला, पनीर टिक्का मसाला, पनीर टिक्का बोलू ना हे तंदूर का स्टार्टर आहे, पनीर टिक्का मसाला शिवाजी नान आहे, नान ट्राय करतो चीज नान आहे, प्लेन नान आहे, बीट रोटी बटर रोटी
लाओ ना नान लाओ पहले देख लो हट नान ना हाँ बेसन का है अब आमे हाथ धोए ला चल ले स्वच्छ हाथ धोने से बरका ए चले तू स्वच्छ है का तू चले बेसन का अपना जेंट्स जाइए जा अपन कुटे बरे स्माइल हाथ हाथ पोसा खाता खस कुटना पोसा अरे थंबा मंग माले ये दी तो मन चल रहा कहीं एक एक माज एक स्मनल कि हाँ माज एक्टिंग करो तो होएगा हाँ माजी कॉपी करो तो मैं ना जिला का मन इतना सस्ता है ना तुम्हें है पकड़ता का तो परंतु हाथ दो तुम्हें अयो बाबा आज हम यहाँ पे खाने आए हैं पहली बार यहाँ पे आए हैं भंडार में नहीं शशा मन इस वॉइस माता कट कर शशा मन लगे हाथों जला है फ्रेंड्स आता जेवना की तैयारी है आता फूल दाबून आता फूल दाबून खाच ना चला तर आमच्या प्लेट लागलेल्या आहेत तर आता आमचं जेवण आलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता ना नाही आता आम्ही चालू करतोय फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता मेन वर कसं वाईल्ड गुड खात आहे मी बघा तुम्ही हे बघा टॉपर फुल टॉपर आहे आमचा कांदा खातोय सरांना ना आवडला सॉफ्ट टच म्हणतात कस जेवण चव लागली ती टेस्ट झाली आता माझी भूक वाढत गेली फ्रेंड्स मला पहिल्यांदा भूक नव्हती पण हे चविष्ट जेवण माझ्या जिभेला लागले ना अशी जी भूक लागली काय सांगू तुम्हाला फ्रेंड्स फ्रेंड्स राईस आलेला आहे आणि हे बघा अर्धं जेवण तर झालंय आता फक्त राईस झालं की आता जायचं घरी
हे बघा फणसा जेवण झालेलं आहे फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही. दिसतोय का मी आठवते का शशी कुणाला दिलं होतं बोलावलं कॉम्पिटिशनला नाचला पाणी आणून दिलं तोरांनी काय केलं होतं पाण्यात घेऊन पहिला लागलं विशेषाला हसतं मला कधी पण. जेवण झालेलं आहे, बिल आलेलं आहे, मला लय भारी वाटतं. ₹780 बिल झाले आमचं. तर आता फुल जेवण झालं आहे आमचं फ्रेंड्स, आता घरी चाललोय आम्ही. ए चल ए इथं थांबा की गाईज, कम ऑन गाईज. फुलटन लव हे बघा आलेत आपले गाईज. गाईज थांबा इथे, फुलटन फुलटन लव फुलटन. फोटो बिटो काढून द्या की साइड. हां गाइस आता खूपच जेवण झाले आ, काय म्हणणे तुमचं, कसं वाटतंय बोला या गोष्टी. मला तर खूपच छान वाटतंय आणि ती काय म्हणते त्याला तो मान मला खूपच आवडला. शशी तू काय बोलतो, शशी तू इतक्या दिवसात नेहरत की मोठी पार्टी दिली, तुला काय वाटतं या गोष्टी. फ्रेंड्स आता पान खायला चाललोय. इथं बेंगलोर आय गार बेकरी, इथे खूप मस्त बंद पाव मिळतात. लहानपणी खायचो मी खूप जाऊन, तिथे बा खूप जाऊन खायचो. हा हे चौकाचं नाव काय आहे आपल्याला फलटण मध्ये माहित नाही काय. अरे दादा आपण चाललोय कुठे, गणेशकडे चाललोय. या चौकाला एक नाव आहे ना असं काहीतरी. गुलकी का काय त्याला म्हणतात. हे कोणतं मंदिर होतं मागाशी होत, मानभाव मंदिर का काय ते मंदिर आहे ना. हे मंदिर कोणतं होत, मंदिर कोणतं होत. हा उपले करतो हे बघा प्रगत फलटण. फ्रेंड्स आता आम्ही आर्यमन हॉटेलच्या इथं पान खायला चाललोय.
ईशान्य जॉकी जॉकी तो शोरूम इथं पण आहे. आर्लीमान हॉटेल पान खायला आलोय पान. फ्रेंड्स पान बघू शकता ह्यांनी आपल्याला पाणी व्यवस्थित लावून ठेवले का खूपच चविष्ट दिसतात बघूनच. बघा ना तुम्ही फ्रेंड्स याच्यात सर्व फालुदा गुलकंद योग्य दरात टाकलेला आहे. फ्रेंड्स हे बघा कसे करतात हे भाई अखिलेश आहे यशशी. किती वाजत असत रे 12 वाजता ओके चॉकलेट नाही मला साधा मसाला पण शशी तू काय ते म्हणतोय ते दाखव. कुराडे वे देख मग मला दे कुराडचं पाहिजे आपल्याला. हो सेफ आहे ना यार सेफ आहे ना लेकिन अरे गिळ सकता है ना मैं गिळ नहीं सकता. वो बोल रहा है गिळ नहीं सकता वो ओके फिर थूकना पड़ेगा सर. ये क्या बोल रहा है कौन सा पान है भाई एक्सप्लेन करो ना वीडियो पे बताओ ना पान के बारे में क्या है कुछ भी. यूट्यूब पे वायरल हो गया यार दोन तास एवढं टाकतो का दोन तास यूट्यूबला हँग करतो का बहुत नशे का पान बना रहे ना मुझको. वाह बेटे वाह मौज कर ली तुम तो शेर हो तुम तो हेवी ड्राइवर निकले. वाह बेटे अरे तिकडे पाट असलं भेटतच नाही नाही 32 टाकले आणि मी 32 खातोय बरं का हे बघा फ्रेंड्स 32 आहे 32 हा हा करायचं का काय बोलू आता एकदम मस्त वाटत काय नाही पाणी जर टाकणे काय थोडा बघ जरा आपले
32 खाल्ले पण कायच झालं ना 30 पण झालं नाही आणि 34 पण नाही झालं. होईल 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 30 28 होईल. मग काय म्हणतात 32 पान आणि हा लय म्हणत होता 32 हे होईल आणि ते होईल हे बघा मला काय होत नाही. हे मी आता हे तर ठेवलंय 32 कडला मसाला द्या. जीवन लगेच का फ्रेंड्स तुम्ही इथं फॅन खायला येऊ शकता. आर्यमन हॉटेलच्या शेजारच आहे खाली. हा कशी आहे परिस्थिती फ्रेंड्स? मला माझे मित्र विचारतात तू 32 खाल्लंय तर तुला काय होतंय का? पण माझी परिस्थिती एकदम मस्त आहे. मला 32-45 पण नाही वाटत. तुम्हाला तोंड लाल होत ते कुठे का हे नाही डाला का? हाय फ्रेंड्स आता आम्ही घरी चाललोय. जेवलो पान खाल्लं